शेण मेहंदी रंगणार नाही, मोगरीच्या हाताला शेणाचा वास येईल आणि मेहंदी रंगली नाही म्हणून पाहुण्यांमध्ये नाचक्की होईल ती वेगळी। सोनी मराठीवरील बॉस माझी लाडाची या मालिकेच्या 3 जूनच्या भागात नोकर मिहिरला राजूला हात धरून संगीतच्या प्रॅक्टिस साठी घेऊन यायला सांगतो। आपल्याला लोकांना खरं वाटेल असं नाटक करावं लागेल असं मिहिर राजूला म्हणतो आणि हात धरून तिकडे घेऊन जातो। दुसरीकडे कावी सगळ्या बायकांना माधुरी बद्दल सांगत असते। माधुरी मिहिरला जे काही बोलली ते कावी सगळ्यांना सांगते, त्यावर तिच्याशी आपण बोलूया असं सगळ्याजणी मिळून ठरवतात। दुसरीकडे राजूला जीवे मारण्यासाठी निनाद काका आणि काकू मिळून प्लॅन बनवत असतात। खोलीतला पंखा लूज करून तिला जीवे मारण्याचं ठरवतात। तिकडे राजू संगीत साठी तयार होते। मिहिरचे मित्र त्याला उचलून स्टेज जवळ आणतात। राजू तयार होऊन बाहेर येते आणि मिहिर सगळ्यांसमोर तिचं कौतुक करतो। तो तिला डान्स करायला बोलावतो पण राजू डान्स करायला नकार देते। तेव्हा मिहिर स्वतः नाचायला लागतो। एक एक करून सगळ्या बायकांना तो नाचायला घेऊन येतो। गोंगाट बघून आऊ त्यांना गाणं थांबवायला सांगते। तेव्हा बाबा संगीत हे नवरा नवरीसाठी असतं असं म्हणतात। मिहिर राजूचा हात धरून तिला स्टेजवर बोलावतो। डान्स करता करता सुद्धा ती दोघं भांडत असतात पण सगळ्यांना मात्र ते एकमेकांशी बोलतायत असं वाटतं। त्यांच्या वागण्यावरून हे फेक असेल असं वाटतं का असं बाबा आऊला विचारतात। जे दिसतं तसं नसतं, ज्या दिवशी हे सर्वांसमोर येईल तेव्हा मी गप्प बसणार नाही असं आऊ म्हणते। मिहिर लाईट्स ऑफ करतो आणि पुन्हा राजूला नाचायला बोलावतो। ती दोघं छान रोमॅन्टिक डान्स करतात। सगळेजण त्यांच्यातलं प्रेम बघून खुश होतात। त्यांच्यातलं प्रेम असंच राहू दे अशी प्रार्थना मिहिरची आई करते। पुन्हा सगळेजण नाचायला येतात। काका काकू आणि निनाद राजूच्या अंगावर पंखा पडायची वाट बघत असतात। तेव्हा ती दोघं नाचत येतात आणि राजूला बरोबर पंख्याखाली घेऊन येतात। पंखा त्यांच्या अंगावर पडणार तितक्यात बाबा मिहिरला बाजूला व्हायला सांगतात आणि मिहिर राजूला बाजूला करतो। दुसरीकडे राजू मिहिरला हे सगळं ठरवून केलं गेलंय असं म्हणत काका काकूचं नाव घेते। त्यावर मिहिर काहीही झालं तरी तो फॅमिली आहे, मला वाटत नाही तो असं करेल असं म्हणतो। त्यावर राजू फॅमिलीचं तुझं आणि माझं गणित वेगळं असं म्हणते। तिकडे मावशी आत्या आणि मिहिरच्या घरचे या दुर्घटनेमुळे हादरून जातात। तिकडे काकू त्यांची चूक लपवण्यासाठी कांगावा करते। मालिकेच्या 4 जूनच्या भागात काका आणि काकू राजूच्या मेहंदीऐवजी शेण मिसळतात। पाहुण्यांसमोर नाचक्की करण्याचा त्यांचा डाव असतो। दुसरीकडे राजेश्वरी हातावर मेहंदी काढते। मिहिर सुद्धा आर अक्षर त्याच्या हातावर लिहितो। शेण मेहंदी रंगणार नाही, मोगरीच्या हाताला शेणाचा वास येईल आणि मेहंदी रंगली नाही म्हणून पाहुण्यांमध्ये नाचक्की होईल ती वेगळीच। उथळ काही आम्हाला आवडत नाही पण माझ्या वतीने तू का ठरवतोयस? मालिकेत पुढे काय घडणार, काका काकूचा हा डाव सर्वांसमोर उघड होणार का हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा बॉस माझी लाडाची सोमवार ते शनिवार रात्री 8:30 फक्त सोनी मराठीवर। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीले वॅप।